फ्रेंड्स मेघा एंड रवीज व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपली रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. आज आपण बनवणार आहे पावट्याची आमटी, काही ठिकाणी याला वरणा पण बोलतात. तर चला आपण रेसिपी सुरू करूया. मी इथे पावटा आधीच तळून घेतलेला आहे, तो 1 कप आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घेतलेला आहे. आणि साहित्य बघूया. इथे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, ज्वारीचं पीठ 1 टेबलस्पून आणि आमटी ठीक होते, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, बारीक चिरून कोथिंबीर 3 चमचे घेतली आहे, 2 चमचे चटणी घेतलेली आहे आणि गार्लिक क्लोव्स घेतलेला आहे 7 ते 8, हळद पावडर अर्धा चमचा. आमच्याकडे अशा प्रकारे पावटा केला जातो, तुम्ही नक्की ट्राय करा. गॅसची फ्लेम मीडियम करा आणि इथे 2 चमचे तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे घ्यायचा आहे. 10 सेकंदांनंतर जिरे छान तेलामध्ये खुलेल आणि नंतर त्यात आपण लसूण ऍड करायचा. हा ठेचून घेतलेला आहे, 7 ते 8 पाकळ्या आहेत या लसणाच्या आणि ते छान परतून घ्यायचं आहे. आपण लसूण तोपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला लाईट गोल्डन कलर येत नाही आणि त्याचबरोबर त्याचा कच्चा पण आपण जाईल. इथे मी ज्वारीचं पीठ ऍड करत आहे आमटी ठीक होण्यासाठी आणि ते तेलात मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता यात चटणी ऍड करायची 2 चमचे, चवीनुसार मीठ आणि हळद अर्धा चमचा. आता मसाले व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घेऊ. आता यात पावटा ऍड करू, हा 1 कप आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता 1 ते 2 मिनिटांनी यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि ते व्यवस्थित पावट्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता यात थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. आपण यात 2 ग्लास कोमट पाणी ऍड करू, याने आमटीची चव छान लागेल. आता या आमटीमध्ये पावटा छान शिजून द्यायचा आहे, याला अशी छान उकळी यायला हवी. आपली डिश तयार झालेली आहे, चला सर्व करूया.